आपण गव्हाच्या पिठाचा शिरा बनवणार आहोत. मी गव्हाचं पीठ जाडसर दळून आणलेलं आहे. हे पीठ मी दोन वाट्या घेतलेलं आहे. याच्यासाठी लागणारं साहित्य, दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, वेलची पावडर, एक वाटी गूळ घेतलेलं आहे. दोन वाटी पीठ घेतलं तर एक वाटी गूळ घ्यायचं आहे. साजूक तूप घेतले आहे 4 चमचे. गॅस पेटवून जेव्हा मी टोप ठेवलेला आहे, ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. पाणी गरम झाले की त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे. आपल्याला गुळाचं ताक बनवायचं नाही, फक्त गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी बनवायचं आहे. गूळ आपला पाण्याने मध्ये विरघळलेला आहे. आता आपण पीठ भाजायला बघूया. आपल्याला साधं तूप टाकायचं आहे. 3 चमचे साधं तूप टाकलेलं आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. तूप गरम झाले की त्यामध्ये पीठ टाकून आपण ते खरपूट असे भाजून घेणार आहोत. कमी गॅसवर 5 मिनिटापर्यंत आपल्याला खरपूस असं पीठ भाजून घ्यायचं आहे. जेवढं पीठ तुम्ही चांगलं भाजा तेवढं शिरा तुमचा चांगला बनेल. पीठ आपल्याला सतत हलवायचं आहे, नंतर पीठ खाली करपू शकतं. मस्त असं खमंग वास सुटलेला आहे त्याचा. त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी जागा करून तूप टाकायचं आहे आणि ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत, तर मिक्स करून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पीठ ड्रायफ्रूट सगळे एकजीव झाले पाहिजे ते व्यवस्थित. पीठ व्यवस्थित खमंग भाजलेलं आहे. आता आपण जे गुळाचं पाणी केलं होतं ते पाणी आपण अगोदर चाळून घेऊया आणि मग याच्यामध्ये सोडूयात. मग जो काही गुळामध्ये कचरा असतो तो चाळणीमार्फत निघून जातो. मी पाणी चाळून घेत आहे. गुळाचं पाणी चाळून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून गुळाचं पाणी टाकून शिरा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपला शिरा तयार आहे. याला आपण 2 मिनिटं साफून ठेवूया. आता आपण त्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत. मी पुन्हा एकदा सरळ मिक्स करून घ्यायचं आहे. झाकून ठेवूया 2 मिनिटापर्यंत झाकून ठेवूया. आपलं मस्त वेगळं वाचत पिठाचा शिरा तयार आहे.
आपला गव्हाच्या पिठाचा पौष्टिक असा शिरा.